जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला कळत नाही आता मी कुठे बघून बोलायचे. परंतु मला असं वाटतं की माझ्या उजवीकडे जे आहेत त्यांना स्क्रीनवरती मी दिसत असेन कदाचित, आणि थोडंसं समजूनही घ्या. आता मी काही करू शकत नाही. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांना सुरुवात झाली आहे. परवा दिवशी डोंबिवलीत एक सभा झाली, आज कल्याणमध्ये अजून दोन सभा आहेत माझ्या. 1 तारखेला मतदान आहे. मला अजून इतर कुठच्या पक्षाचे कोणी नेते दिसतच नाहीत भाषण करताना किंवा तुमच्या समोर येताना. ते फडणवीस येऊन जातात मध्ये मध्ये. मध्यंतरी त्यांनी त्यांच्यासारखं एक गलेलठ्ठ पॅकेज जाहीर केलं. ₹6,500 कोटीचं पॅकेज म्हणे कल्याण डोंबिवलीला ₹6,500 कोटी देणार. म्हटलं मी पण जाहीर करतो, मी कल्याण डोंबिवलीला ₹10,000 कोटी पॅकेज जाहीर करतोय. काय येणे कुठे कशाचा काय पत्ता नाही, चला हातात पैसे नाहीत, जाहीर केल्याला बापाचं काय जातं आपल्या. तुम्ही आपले काही जाहीर केले, आकडे जाहीर केले की टाळ्या बडवायला सुरुवात. अजून आकडे लावणं काही कमी झालं नाही आपल्याकडे. पण मी माझ्या भाषणाची सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा विषय मला आपल्याला जो सांगायचा आहे की एका बाजूला म्हणायचं सरकार बदललं, सरकार कुठे बदललं, फक्त थोबाडं बदलली. नवीन काही दिवस येत नाहीत किंबहुना अजून वाईट दिवस येत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये महागाईने सगळ्या गोष्टींचा उच्चांक आज या परिस्थितीत गाठलेला आहे. सगळ्या डाळींचे भाव वाढले, सगळ्या गोष्टींचे भाव वाढलेत. सरकार नवीन येऊन देखील उपयोग काहीच नाही. आणि म्हणून मी त्या दिवशी या महागाईच्या विरोधामध्ये प्रत्येक ठिकाणी मी आंदोलनं करायला सांगितली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की जिथे जिथे असेल तिकडे तिकडे तुम्ही आंदोलनं केली पाहिजेत. आणि त्या दिवशी नवी मुंबईला याच प्रकारचं एक आंदोलन झालं. ते कोणी केलं यांना मी खास करून मला तुमच्या समोर त्यांना आणायचं आहे. आपले नवी मुंबईचे शहर अध्यक्ष गजानन काळे कुठे आहेत? तुझे सहकारी कुठे आहेत? सगळे सहकारी कुठे आहेत? बोलवा सगळ्यांना. आले का? यांनी गोदामं फोडली आणि 46 कोटी रुपयांचा 46 कोटी रुपयांचा अन्नधान्याचा साठा यांनी जप्त करून दिला पोलिसांच्या हातामध्ये. 46 कोटी. जवळपास हा 1,28,105 पोती धान्य होतं.
हे आमच्या त्या गजाननने आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी ते सगळं उघड केलं. असा देशभर सगळीकडे साठे आहेत, देशभर सगळीकडे साठे आहेत. बसा तुम्ही. तुम्हाला सगळ्यांचे तुम्हाला मला धन्यवाद द्यायचे आहेत. असंच लक्ष असू द्या तुमचं सगळ्यांचं आणि तुमचंही. हे नुसती सरकारं बदलून काय होत नाहीत. साठेबाज पूर्वी देखील होते, आत्ता देखील आहेत. अन्नधान्याचा तुटवडा तेव्हा देखील होता, आत्ता देखील आहे. शेतकरी तेव्हाही आत्महत्या करत होते, आत्ताही करतायत. बलात्कार तेव्हाही होत होते, आत्ताही होत आहेत. खून तेव्हाही पडत होते, खून आत्ताही पडतायत. तेव्हाही असुरक्षित वाटत होतं, आजही असुरक्षित वाटतंय. काय बदल कसला झाला? सरकार बदललं म्हणजे काय झालं? कुठे गेले ते अच्छे दिन? 100 दिवसामध्ये अच्छे दिन आणणार होते, 100 दिवसामध्ये. आज 500 दिवस झाले, अच्छे दिनचा पत्ता नाही. मी मगाशी अशाच काहीतरी गोष्टी चाळत होतो, चाळता चाळता मला ह्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांची मला स्टेटमेंट्स मिळाली. स्टेटमेंट्स आत्ता त्यांच्या मंत्र्यांची. केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आत्ता केंद्रामध्ये आहेत. काय म्हणतायत? मला माहिती आहे की तुम्ही हसणार, कारण आम्हाला या गोष्टींचं गांभीर्यच नाही. काय अरे बाबा, सांभाळून रे बाबा, एक कोणाला लागलं का रे? कोण चढलं त्याच्यावर? तो बरा आहे का? हा, तो बरा आहे ना? मग असे शॉक देत राहा इतरांना. नक्की ना रे बरा आहे तो? कुठे आहे तो? कुठे तोंड दाखव त्याचं मला. वेगळे वाकडे कुठेतरी चढतात. छान, इलेक्ट्रिशियनच होता. माझ्या माता भगिनींनो, हे ऐका आता. हे केंद्रीय खाण मंत्री भारतीय जनता पक्षाचे काय सांगतायत? ज्या गोष्टी बोलून तुमच्याकडनं मतं मिळवली, या देशाकडनं मतं मिळवली, प्रत्येकाकडनं मतं मिळवली, स्वप्न दाखवून मतं मिळवली, सत्ता हातामध्ये आल्यावरती काय आता बोलतायत? तर म्हणे अच्छे दिन येतील असे भाजपने कधीच म्हटले नव्हते. त्याची सुरुवात म्हणे फक्त सोशल मीडियामधनं झाली, आम्ही कधी म्हटलंच नव्हतं, असं हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री म्हणतायत. तुमची मतं मिळवून झाली, मतं हातात पडली, सत्ता हातामध्ये आली, आता कोण विचारतंय तुम्हाला? याच भारतीय जनता पक्षाची सगळी होर्डिंग्स लागली होती देशभर, अच्छे दिन आएंगे म्हणून. आणि त्यांचे मंत्री म्हणतात आम्ही कधी बोललो होतो असं. हे सत्य पूर्वीचे आणि हे सत्य नंतरचे, हे असे असतात. याच्यात एक नितीन गडकरींचं एक, कुठे गेलं नितीन गडकरींचं? हे बघा, सत्तेच्या आधी काय म्हणतात आणि सत्ता आल्यावरती काय म्हणतात. सरकारची शेतकऱ्यांच्या समस्या 100% सोडवण्याची ताकद नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनाच काहीतरी करावे लागेल, आपले कर्तृत्व स्वतःलाच दाखवावे लागेल. सगळंच फुकटात मिळणार नाही, सरकार मदत करेल ती केवळ 2%. सरकार यायच्या आधी काय बोलले होते आणि हातात सत्ता आल्यानंतर हे काय बोलतायत की अजिबात मदत मिळणार नाही, मिळाली तर 2% मिळेल, जे काय मिळवायचं ते स्वकर्तृत्वावरती मिळवा. वा रे वा, मग आधी ज्या थापा मारल्यात त्याचं काय? म्हणून मी म्हटलं ना, थापांना पर्यायी शब्द म्हणजे भाजपा. हे आत्ता जे सांगतायत 6,500 कोटी रुपयांचं पॅकेज देणार म्हणून, त्या दिवशी मी बोलल्यानंतर हे सगळं सुरुवात झाली. आत्ता महाराष्ट्रभर पेट्रोल आणि डिझेलवरती कर लावलाय.
पेट्रोल आणि डिझेलवरती कर लावलाय कशासाठी, तर दुष्काळग्रस्तांसाठी। ज्यावेळेला मी इथेच माझा कल्याणमध्ये मेळावा झाला होता त्यावेळी मी म्हटलं होतं की तुम्ही कर लावतात, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवत आहात का, तर दुष्काळग्रस्तांना देण्यासाठी म्हणून। दुष्काळ कुठे आहे? दुष्काळ तर पहिला जाहीर करा। आता दुष्काळासाठी म्हणून आता दुष्काळ जाहीर केला, आता त्याच्यानंतर आता दुष्काळ जाहीर केल्यावरती जर समजा तुम्हाला दुष्काळासाठी जर पैसे हवे असतील आणि म्हणून तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढवणार असाल, याचा अर्थ तुमच्याकडे पैसे नाहीत, मग देवेंद्र फडणवीस तुम्ही 6,500 कोटी रुपये कल्याण डोंबिवलीला कुठून देणार आहात, कुठच्या खिशातनं देणार आहात? वाटेल ते येऊन बोलायचं, तोंडाला येईल ते बोलायचं। काही बोलतायत निवडणुकीच्या तोंडावरती। एका बाजूला शिवसेनेचा प्रचार चालू आहे, काय चालू आहे? हा काय कल्याण डोंबिवलीचा मुद्दा होऊ शकतो का? कल्याण डोंबिवलीमध्ये एक तर सुविधा नाहीत, ज्या सांगितलेल्या गोष्टी आणल्या नाहीत, आणि कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीचा मुद्दा काय तर म्हणे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, त्यांनी कल्याण डोंबिवलीतले सगळे प्रश्न सुटणार। लोकमान्य टिळकांना म्हणे भारतरत्न द्या, त्यांनी कल्याण डोंबिवलीतले प्रश्न सुटणार। कोणाबद्दल बोलतात तुम्ही? स्वातंत्र्यवीर सावरकर, आमचे लोकमान्य टिळक, अहो हे भारतरत्नाच्या पलीकडची माणसं आहेत, त्यांना कसले भारतरत्न देताय? देशामध्ये फक्त एक असतो स्वातंत्र्यवीर, देशामध्ये एक असतो लोकमान्य, हे लोकांनी बहाल केलेल्या पदव्या असतात, या असल्या लोकांना भारतरत्नाची गरज आहे? हे ओ हे भारतरत्नाच्या पलीकडची माणसं, ही आजोबा माणसं, म्हणजे आपल्यामध्ये मध्ये बोलायची सवय, ही बाप माणसं, ही त्याच्या पलीकडची माणसं, ह्यांच्यासाठी म्हणून आपण बोलतोय भारतरत्न द्या म्हणून। ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना आपण त्या पंक्तीमध्ये बसवणार की भारतरत्न द्या म्हणून? त्यांना महात्मा गांधी नाही आहे भारतरत्न, ते महात्मा गांधी होते, हे लोकमान्य टिळक, हे स्वातंत्र्यवीर सावरकर, एवढी मोठी माणसं, एवढा त्याग केलेली माणसं, त्यांच्याबद्दल बोलतोय आम्ही, ह्यांना भारतरत्न द्या। हा शिवसेनेचा प्रचार कल्याण डोंबिवलीचा, कारण दाखवण्यासारखं काहीच नाही, आणि आता दाखवण्यासारखं काही उरलं नाही, मग मतं मागायची कशावरती? मग तुमचं एक मत हीच बाळासाहेबांना श्रद्धांजली। वा रे वा, कामं केली नाहीत आणि आमच्या स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचं नाव घेऊन आता तुम्ही आता मतं मागायला लागलात। सांगितलेल्या गोष्टी कोणत्या होत्या त्याची यादी पण आहे। कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या? आश्वासनं काय काय दिली होती? नव्याने दिलेल्या आश्वासनात आता मी तुम्हाला विचारतो, त्या प्रश्नाची उत्तर द्या, हो किंवा नाही मध्ये देणार आहात। नव्याने दिलेल्या आश्वासनात 2025 सालापर्यंत पाण्याच्या नियोजनासाठी काळू व उल्हास नदीवरती बंधारे बांधले, 24 तास पाणी पुरवठा, 24 शास्त्री नगर व रुक्मिणी नगर रुग्णालय अद्ययावत करणे, झाली असेल झाली पण सांगा, म्हणजे उगाच कंजूशी करू नका, डायलिसिस सेंटर उभारणे, उभारले, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, फेरीवाला क्षेत्र निर्माण करणे केलंय, डंपिंगचा प्रश्न मार्गी लावलाय, घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात, सांडपाण्याची यंत्रणा प्रभावी केली, महापालिका क्षेत्रात कमी वीज भार नियमन करणे म्हणजे वीज न जाणे झालंय, वीज वाहिन्या भूमिगत करणे, नाही ना बघा बघा शॉक बसलं, जुन्या चाळींसाठी एसआरए योजना लागू केली,
म्हाडाच्या धर्तीवरती स्वस्त घर मिळाली? अरे मग मी काय वाचतोय? काही जर झालं नसेल, हे कोणत्या तोंडाने येत आहेत परत तुमच्याकडे बाबानो? माझी कल्याण डोंबिवलीकरांना हीच माझी विनंती आहे. 20-20 वर्ष ह्यांच्या हातामध्ये सत्ता दिली आहे. हे माझ्याकडे आत्ता महानगरपालिकेचं स्थायी समितीचं बजेट आहे. गेल्या 20 वर्षामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किती पैसे आले? कररूपाने केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं किती पैसे आले? 15,000 कोटी रुपये आले. कुठे आहेत? मी माझा आकडा सांगत नाही आहे, हा महानगरपालिकेचा आकडा आहे. 15,000 कोटी रुपये आले. कुठे आहेत 15,000 कोटी? का कल्याणमध्ये दिसत आहेत, का डोंबिवलीमध्ये दिसत आहेत? एखाद दोन रस्ते कॉन्क्रीटचे केले, हे तुमचं 20 वर्षातलं काम? आणि दाखवायला कोणतंही काम नसल्यामुळे मग लोकमान्य टिळक आणायचे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणायचे, माननीय बाळासाहेब आणायचे. मला गाजावाजा करायची गरज नाही आहे. आज नाशिकला फक्त आपल्या हातामध्ये सत्ता येऊन 3.5 वर्ष झाली. 3.5 वर्ष 3.5 पावणे 4 वर्ष. त्या 3.5 पावणे 4 वर्षामध्ये या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जवळपास 8 महिने नाशिक महानगरपालिकेला कमिशनरच दिला नव्हता, म्हणजे कामच होऊन द्यायचं नाही. म्हणजे या 3.5 पावणे 4 वर्षामधले 8 महिने हे कमिशनर नाही, सह्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये तिथे जी कामाला गती आलेली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. मी 28-29 सभांमधनं मी तुम्हाला ती दाखवणार आहे. त्या तिथे आपण एक जुन्या शस्त्रांचं, शिवकालीन शस्त्रांचं, पेशवेकालीन शस्त्रांचं आपण एक मोठं म्युझियम करतोय. इंटरनॅशनल क्वालिटीचं म्युझियम, आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक म्युझियम आपण तिकडे करतो आहोत. या म्युझियमला मी स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणार आहे. त्या बाळासाहेबांचं नाव घेतल्यानंतर तिकडे जर शस्त्र निघाली नाही तर उपयोग काय? त्यांच्या नावाने स्मारक हे असंच असलं पाहिजे जिथे शस्त्रच दिसली पाहिजेत. ही माझ्यातर्फे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही त्यांना आदरांजली आहे. बापी बाकीच्यांसारखं नाही भंपक पडा. हातात सत्ता असून प्लॉट शोधतायत. कुठे मारायचं, बांधायचं कुठे स्मारक, बांधायचं कुठे स्मारक? प्लॉट मिळत नाही, जागा मिळत नाही. माननीय बाळासाहेबांसाठी जागा मिळत नाही. इथं करू का तिथं करू, तिथे करू का तिथं करू? हे कसला हिंदुत्ववाद वगैरे सांगताय आता? हे परवा दसरा मेळाव्यामध्ये या म्हणे विचारांचं सोनं लुटायला या. तुम्ही विचारांचं सोनं लुटायचं आणि ह्यांनी महानगरपालिका लुटायच्या. या आत्ता गोष्टी आठवत आहेत. मंदिर वही बनायंगे, तारीख देत आहेत म्हणे, माहीत नाही कधी बनायंगे. मजा एकदा विचारा सत्तेत आहात ना. त्या नरेंद्र मोदींबरोबर तिकडे मंत्रिपदाची खुर्ची उपभोगताय ना. मजा त्या एकदा नरेंद्र मोदींना जाऊन विचारा कधी मंदिर बांधणार आहात. इतक्या लोकांचा आजपर्यंत बळी गेला, ते मंदिर कधी उभा राहणार आहे एकदा सांगा आम्हाला. जा एकदा विचारा. बाहेरून कसले बोलताय? तर मध्यंतरी कोणतरी ते पाकिस्तानचा कोणतरी एक कोण परराष्ट्र मंत्री आला होता ना, कसुरी का कोणतरी, तिकडे ते कोण कोण कुलकर्णी, सुधेंद्र कुलकर्णी, त्यांच्या तोंडाला शाई फास काय काळं फासलं. तोंडाला कसलं काळं फासतंय? हे तोंडाला काळं फासणे काय आपलं काम आहे का? त्याने काय झालं, त्याचा कार्यक्रम पूर्ण झाला. त्या कार्यक्रमात जाऊन त्याच्या कानफडात आवाज काढायला पाहिजे होता. तिकडे जाऊन शाई कसली मारताय त्याला?
बरं सत्तेत आहात ना हो तुम्ही, महाराष्ट्रात सत्तेत आहात ना, मग सत्तेचा वापर करा आणि सांगा की होऊ देणार नाही म्हणून. शाही कसली फेकताय? मध्ये मध्ये विसरता की काय? किरळ गायब होतात मधली. ते पिक्चरमध्ये असायचं ना पूर्वी, असायचं काय काय जुन्या एखाद्या थिएटरमध्ये असायचं, गाणं चालू असं मध्येच मारामारी सुरू व्हायची. काय झालं? नाही मधलं रिळ गायब झालं. केंद्रामध्ये सत्तेत आहेत, राज्यामध्ये सत्तेत आहेत, महानगरपालिकात सत्तेत आहेत, बाहेर कसली आंदोलनं करताय? वापर करा सत्तेचा आणि सांगा की नाही होऊ देणार म्हणून, येऊ देणार नाही, क्रिकेटची मॅच होऊ देणार नाही. अरे काय चाललंय बालिशपणा? अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये समझौता एक्सप्रेस सुरू झाली. रोज पाकिस्तानातनं भारतात येते आणि भारतातनं पाकिस्तानात जाते. पाकिस्तानातले लोक इथे भारतामध्ये येतात, परत जातात माहीत नाही. जा ती ट्रेन अडवून दाखवा, ती समझौता एक्सप्रेस एकदा बंद करून दाखवा. हातात सत्ता आहे ना, मंत्रिपद आहेत ना तुमच्या हातामध्ये, समझौता एक्सप्रेस बंद करून दाखवा. दिल्ली लाहोर बस सेवा आहे, एनडीएच्या काळातच सुरू झाली. लाहोर दिल्ली बस सेवा, इथून बसने लोक लाहोरला जातात, लाहोरवरनं बसने इथे येतात, भारतात येतात, पण परत लाहोरला जातात की नाही माहीत नाही. जा ती बस सेवा बंद करून दाखवा. काळी कसलं फासताय? सत्ता आहे ना हातामध्ये. ही सगळी वरवरच्या वरवरच्या गोष्टी फक्त मतांसाठी फक्त करायच्या. एवढा मोठा प्रश्न इथे शाही मारली, आपापसात विचारत आहे तू मारली, तू मारली, आम्ही ना आमच्यापैकी कोण नव्हतं, तू 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 मारली, तू मारलीत ना, तू तू मारली. डरपोक, अरे घ्यायचं असेल तर घ्या ना अंगावरती, पण ते नाही निवडणुकीचं फक्त राजकारण, जातीचं राजकारण. तो गुलाम अली गायला काय नाही गायला काय काय फरक पडतो? पण जर तुम्ही सत्तेत आहात आणि सत्तेत असताना जर समजा भारतीय जनता पक्ष जर समजा सत्तेमध्ये आहे, तुमच्या बरोबर आहे, आणि भारतीय जनता पक्ष जर समजा तुमचं ऐकत नाही आहे, राहताय कशाला सत्तेत? ह्याचं एकमेव कारण त्या दिवशी सांगितलं ना, कधी सत्ता सोडायची आमचं आम्ही बघू, ते आम्हाला तरी काय करायचंय? पण बाहेर जे चित्र दिसतंय ती सत्ता फक्त एवढ्यासाठीच सोडायची नाही आहे, कारण जर सत्ता सोडली तर ह्यातले मंत्री आणि ह्यातले आमदार आणि ह्यातले खासदार हे पहिले फुटून दुसरीकडे जातील. या एकमेव भीतीमुळे सत्ता सोडायची नाही आहे. बाई ते जे म्हणतात ना, धरलं तर चावते सोडलं तर पळते, हे त्यातलं हे खरं. भाजप भारतीय जनता पक्ष यांना विचारत नाही. अहो एकत्र सत्तेमध्ये आहात, कधी आजपर्यंत महाराष्ट्राच्या प्रश्नावरती एकत्र बैठक झाली का तुमची? की हे माझ्या महाराष्ट्रातले प्रश्न आहेत, माझ्या महाराष्ट्रातले हे सगळ्या शहरांमधले प्रश्न आहेत, हे माझ्या ग्रामीण भागातले प्रश्न आहेत, हे माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे माझ्या कामगारांचे प्रश्न आहेत, हे माझ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, कधी एकत्र बैठक झाली? शिवसेनेचे मंत्री आजपर्यंत काय करत होते? एक वर्ष झालं काय केलं जरा सांगा. काही नाही, सांगण्यासारखं काही नाहीच आहे. मध्यंतरी त्यांचे परिवहन मंत्री आहेत दिवाकर रावते, त्यांनी सांगितलं म्हणे की ज्याला मराठी बोलता येईल, नवीन परवाने निघतात टॅक्सी आणि रिक्षांची, ज्याला मराठी बोलता येईल त्यालाच आम्ही परवाने देऊ. तुम्ही काय सांगताय? कायदाच आहे तो. हा कायदा असेल ज्याला मराठी बोलता येईल त्याला परवाने मिळतील, हा कायदा आहे. माझं असं म्हणणं आहे ज्याला मराठी बोलता येईल नाही, जो मराठी असेल त्यालाच हे रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने मिळाले पाहिजेत. बोलता येईल काय बोलता येईल? आता माझ्याकडे यादी आलेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जे टॅक्सी या रिक्षांमध्ये जे माणसं भरली गेली त्याच्यामधले जवळपास 65% लोकांना जे परवाने दिलेत सगळे परप्रांतातले आहेत. त्यातले जवळपास 30% बांगलादेशातले आहेत.
अहो पाकिस्तान राहू देत, मी काल परवा दिवशी डोंबिवलीला बोललो ना, पाकिस्तान राहू देत बाजूला, आपल्या घरात जे शिरलेत आतमध्ये ना त्यांना कसे आवरणार आहात. या महाराष्ट्रामध्ये असे अनेक मुस्लिम मोहल्ले आहेत की त्या मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये अनेक देशद्रोही कारवाया सुरू आहेत. हे जे आपल्या भारतामध्ये जे काही बॉम्बस्फोट वगैरे घडतात त्यातले बरेचसे हे त्या भागातनं असतात. तिथे कोण येतं, पाकिस्तानात येतं, बांगलादेशातनं येतं, कोण येतं, कुठून येतं माहीत नाही. पण त्याचबरोबर आपल्याकडे देशभक्त देखील मुसलमान आहेत की या देशाचा विचार करणारे देखील मुसलमान आहेत. पण ही पिल्लावळ जर नष्ट करायची असेल, जी देशद्रोहाची पिल्लावळ नष्ट करायची असेल, अरे एकदा करून टाका ना, एकदा कोम्बिंग ऑपरेशन आहे ना हातात सत्ता, वरवर कशाला बोलताय. या राज ठाकरेच्या हातात ह्या राज्याची सत्ता एकदा देऊन बघा. हे कल्याण डोंबिवली वगैरे सगळं ठीक आहे, हे प्रश्न सोडवणं कठीण नाही आहे बाबांनो, फक्त लागते त्याला इच्छाशक्ती. हे तुम्हाला मनातनं आतमधून करावं असं वाटलं पाहिजे की नाही हे शक्य आहे. ही देशद्रोह्यांची जाळी जर समजा उद्ध्वस्त करायची असेल, माझा माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या पोलिसांवरती माझा 100% विश्वास आहे. हे जर राज्य माझ्या हातामध्ये आलं ना, 48 तासाच्या आत मी हे सगळ्या गोष्टी नष्ट करून दाखवीन. हे स्वप्न नव्हे, हे मी तुम्हाला स्वप्न म्हणून दाखवत नाही आहे, तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी म्हणून मी घेतलेलं वाक्य नाही. मी जे बोलतो हे सत्य आहे, सहज शक्य आहे. जे आपल्याकडे जे काही बॉम्बस्फोट आणि इतर काही गोष्टी घडतात त्या थोडी सगळ्या गोष्टी काय पाकिस्तानात येतात, एक कसाबाला असेल किंवा त्याचे लोक आले असतील, पण बाकीचे कुठून येतात. मी जी सतत भीती व्यक्त करतो, मी सतत जी भीती व्यक्त करतो ना ती हीच आहे. हे सगळे बांगलादेशामधनं, उत्तर प्रदेश, बिहार वगैरे या सगळ्या मार्गातनं आहे, सगळे इतर तिकडचेही लोक जे इथे येत आहेत हे आपापले मतदारसंघ उभे करतायत. हे सगळेजण जेवढा म्हणून मराठी टक्का, जेवढा म्हणून मराठी भाग आहे, हा सगळा बाजूला काढणार आणि त्याच्या त्या ठिकाणी हे सगळे वसायला लागणार. हे मी तुमची मतं मिळवण्यासाठी बोलत नाही आहे अजिबात. तुम्हाला हे खोटं वाटत असेल मतदान करू नका मला, पण मी विचार सांगतोय तो तुम्ही लक्षात ठेवा. हा धोका खूप वाईट आहे. हे खूप घाणेरडी गोष्ट होतीये. हे सगळे आतमध्ये पसरतायत, आतमध्ये जात आहेत आणि मग आमचेच लोक त्यांना महत्त्व देतात आणि मग त्यांच्याप्रमाणे मतदारसंघाची आखणी करायला सुरुवात करतात. मी परवा दिवशी म्हटलं ना, मी डोंबिवलीला आत्ताच एक जैनांची बैठक झाली, जैन समाजातले लोक होते आणि तिकडे भारतीय जनता पक्षाचे काही लोक गेले होते आणि त्यांनी त्या जैन लोकांनी त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सांगितलं की येणाऱ्या 2017 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जैन लोकांनी सांगितलं आम्हाला 40% जागा द्या. 40% जैन लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. तुम्ही आम्हाला जागा देणार आहात की आम्ही राजकीय पक्ष स्वतःचा काढू? हे आपल्या महाराष्ट्रातच घडू शकतं, हे इथेच घडू शकतं, हे बाकीच्या ठिकाणी घडणार नाही. हे कशामुळे घडतं? हे एकाच गोष्टीमुळे घडतं. अनेकदा मी ही गोष्ट जेव्हा सांगत आलो ना, ज्यावेळेला विवेक सत्ता आणि दंड सत्ता ज्यावेळेला बेसावध राहतात त्यावेळेला असल्या गोष्टी घडतात. आम्हीच बेसावध, आम्ही महाराष्ट्रातले सगळेजण आम्ही बेसावध, आमचं लक्षच नाही कुठे. मी नेहमी एक गोष्ट सांगत आलो की तो अल्लाउद्दीन खिलजी 1293 भारतामध्ये आला, इथे एलिचपूर काबीज केलं, ज्याला आज आपण अचलपूर म्हणतो, एलिचपूर काबीज केलं, एलिचपूर काबीज करून तो इथे आला आणि आमची राजधानी, या राजधानीचा आमचा राजा, महाराष्ट्राचा राजा रामदेव यादव आज शिरला.
त्या देवगिरी किल्ल्याचं वर्णन, तो देवगिरी किल्ला त्याचं वर्णन बाबासाहेब पुरंदरे इतका अप्रतिम करून ठेवलेलं आहे. त्याने देवगिरी किल्ल्याचं वर्णन कसं केलं, मी स्वतः पाहिलं आहे तो देवगिरी किल्ला. आणि कसं वर्णन केलं त्यांनी, की सीतेला, सीतेच्या हृदयात रावणाला जाणं जितकं कठीण होतं तेवढं देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कठीण होतं. असा हा आमचा किल्ला, आमचा गेला, आमचं राज्य गेलं. आमचं लक्ष नव्हतं की आमच्यापर्यंत हे सगळा शत्रू आलेला आहे, आतमध्ये घुसलेला आहे, आमच्या राज्यात आलेला आहे. आमचं लक्ष नाही आहे, एके दिवशी कळलं आमची सत्ताच गेली, सगळं उद्ध्वस्त झालं. आमच्या आया बहिणींवरती बलात्कार होत गेले, अत्याचार वाढले. हे तेव्हाच सगळ्या गोष्टी घडायला लागतात. कधीही घडतात, ज्यावेळेला विवेक सत्ता आणि दंड सत्ता हे ज्यावेळेला बेसावत असतात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. आणि तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आमच्या शहरांकडे लक्ष नाही आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोण शिरते माहीत नाही, मुंबईत कोण शिरते माहीत नाही, ठाण्यात कोण शिरते माहीत नाही, पुण्यात आम्ही नाशिकमध्ये कोण शिरते माहीत नाही, नागपुरात कोण शिरते माहीत नाही. आणि या सगळ्या लोकांची आज केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, महानगरपालिकेत सत्ता, आणि तुम्ही बाहेर बोंबलताय, तुम्ही आंदोलन करताय. तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही ह्यांचे गळे आवळायला पाहिजे होते. तुम्ही कसले हदबल, हे हदबल, ह्याला राज्यात कोणी विचारत नाही, ह्याला केंद्रात कोणी विचारत नाही. एक मंत्री वाढवा सांगितलं तर वाढवत नाहीत. ही इथे शिवसेनेची परिस्थिती, आणि हे इथे परत मतं मागताय तुम्ही. 20 वर्ष वाट लावून ठेवली या कल्याण डोंबिवलीची. मी म्हटलं त्याशी 20 वर्ष म्हणजे एक पिढी. एक आपला मुलगा ज्यावेळेला मोठा होतो, आपण मोठा झाला, मुलगा मोठा झाला म्हणजे कशाला म्हणतो, 20 वर्षाचा झाला माझा मुलगा मोठा झाला, 18 वर्षाचा झाला तो मतदान करायला लागला, म्हणता म्हणता आमची मुलं मोठी होतात, 20 वर्षाची होतात. 20 वर्ष म्हणजे एक पिढी, एक पिढी बर्बाद केली यांनी. आणि आम्ही काय नाही, आम्ही ह्या फक्त भावनेच्या आहारी जातो आणि आम्ही ह्यांना मतदान करत बसतो 20-20 वर्ष. आज गेल्या 3.5 वर्षामध्ये मी नाशिकमध्ये काय आम्ही करतो आहोत, आत्ता कशा गोष्टीला सुरुवात झालेली आहे, सगळ्या परिस्थितीमध्ये याचं मी प्रेझेंटेशन तुम्हाला देणार आहे 28 तारखेला इथे. की फक्त 3.5 वर्ष, आणि तुम्ही ठरवायचंय, कल्याण डोंबिवलीच्या लोकांनी, जनतेने, माझ्या बंधू भगिनींनी ठरवायचंय, मातांनी ठरवायचंय, की जर 3.5 वर्षात ती गोष्ट होऊ शकते मग 20 वर्षात काय गोष्ट घडू शकत. सत्य आहे. ही शहरं सहज चांगली घडू शकतात, चांगली बनू शकतात, मोठी बनू शकतात, उत्तम बनू शकतात. माझा या शहरांकडे बघण्याचा एक माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे, त्यातनं मी ही या निवडणुका लढवत असतो. मला काय नुसते मतदान तुम्ही करणार आणि मी घरी बसणार आणि असल्या अशातला भाग नाही येतो, इच्छाही नाही मला. तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकल्यानंतर मी जर समजा तुम्हाला काही देऊ शकत नसीन, मी तुम्हाला चांगलं जर समजा शहर घडवू शकत नसीन, उपयोग काय, काय गंमत लावली आहे मतदान म्हणजे, काय खेळखंडोबाला आहे. रांगांबद्दल तुम्ही आपल्या उन्हामध्ये तानामध्ये उभं राहायचं, तिकडे मतदान करायचं आणि तुमच्या पदरात काही पडणार नाही. 20 वर्ष यांनी ह्यांच्या घरात काय पडलं एकदा विचार करा. 20 वर्ष ह्यांच्या हातात सत्ता आहे ना, 20 वर्ष ह्यांच्या घरात काय पडलं, तुमच्या पदरात काय पडलं, तुमच्या पदरात काही नाही पडलं. एक दोन कुठले तरी काँक्रीट केलेले रस्ते सांगायचे आणि त्याच्यावरती निवडणुका लढवायच्या. कल्याण डोंबिवली एवढी मोठी शहर, 12-13 लाख लोक राहतात इथे. तुम्हाला काय मिळतंय आज इथे, माझ्या माता भगिनी बसलेल्या इथे, इथे बसल्या, इथे बसल्या आहेत. काय संध्याकाळी आपलं पोरग आपलं शाळेमधनं आल्यावरती कुठे घेऊन जायचं, कुठची जागा माहीत नाही. आणि नंतर आम्ही म्हणायचं हल्लीची मुलं ना कम्प्युटरवरती आपले गेम खेळत बसतात, अरे जागा कुठं आहे. या सगळ्या सुविधा मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण तुम्हाला संपूर्ण विश्वास टाकावा लागेल माझ्यावरती. माझ्या हातामध्ये तुम्हाला संपूर्ण सत्ता द्यावी लागेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडतील, अन्यथा नाही घडू शकत. आणि परत जर पूर्वीचाच पाढा जर समजा तुम्हाला वाचायचा असेल कल्याण डोंबिवलीकरांना, तर तुमचं आयुष्य तुम्हाला लख लाभो, त्यात काही घडणार नाही.
फक्त टेंडरमधनं पैसे खाणे, कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेत राहणे आणि निवडणुकीच्या तोंडावर फक्त काहीतरी भावना प्रधान काहीतरी काही भावनेला हात घालणारे काही गोष्टी फक्त बोलत राहणे आणि त्याच्यावरती आमची मतं मिळवणे. तुम्ही आता वाचलं हे सगळ्या गोष्टी. हे अमित शहांचं बघा काय बोलले ते, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. हे कशी लोक आहेत. हिंदुस्थानला जगातील अव्वल क्रमांकाचा देश बनवण्याचे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे. म्हणजे काय? अच्छे दिन. हां, हिंदुस्थानला जगातील अव्वल क्रमांकाचा देश बनवण्याचे आमचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे काम 5 वर्षात होऊ शकत नाही. अच्छे दिनचे स्वप्न साकार होण्यासाठी 5 नाही तर 25 वर्ष लागतील. घ्या घालून. शंभर दिवस बोलले होते. 100 दिवसात अच्छे दिन आणि बोलले होते. आता म्हणतात 25 वर्ष लागतील. ही अशी सरकार निवडून दिलीत. हे केवळ फक्त तुमची थट्टा करण्यामध्ये फक्त यांना आनंद मिळतो आणि त्यांना माहिती आहे भोळी बाबडी जनता. काहीतरी स्वप्न दाखवा, ती स्वप्न दाखवल्यावरती येतात मतदान करायला येतात. हे असलं मतदान केल्यानंतर, या देशाने मतदान केल्यानंतर देशाला हे आज हे ऐकायला लागतंय, या गोष्टी ऐकायला लागत आहेत. कोणी सुरक्षित नाही इथे, काही बदल झालेला नाही आहे. परवा दिवशी एका ठाण्याला एका बिल्डराने आत्महत्या केली. आत्महत्येची कारणं ती अजूनपर्यंत बाहेर आलीच नाहीत. त्याच्यामध्ये अनेक लोक आतमध्ये शिरलेले आहेत, अनेक लोकांचे आतमध्ये हितसंबंध आहेत, बाहेर येत नाही. शेतकरी आत्महत्या करतायत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, बिल्डर आत्महत्या करतायत, कोणाचे खून पडतायत. दाभोळकरांचा खून काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये झाला, पानसरेंचा खून शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या काळात झाला. बदल काय पडला? दोन्ही ठिकाणी खून. या असल्याच लोकांना जर परत परत निवडून द्यायचं असेल पुढे काय बोलणार आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी 28 तारखेला आपल्या समोर येणार आहे. आता मला या क्षणाला माहिती नाही कुठे सभा कुठे आहे ती कल्पना नाही आहे कल्याणमध्ये, परंतु आपण सगळ्यांनी जरूर यावं तिथे. साई चौक खडकपाड्याला आपण तिकडे जरूर या. मी तुम्हाला स्क्रीनवरती मी त्याचं प्रेझेंटेशन देणार आहे. भाषणं होत राहतात, माणसं बोलत राहतात, पण प्रत्यक्ष अनेक काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत की काय घडू शकतं एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या शहरामध्ये. आणि ते पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी आपण 28 तारखेला यावं अशी आपणास विनंती करतो. कारण सगळ्या ठिकाणी अजून माझ्या 2 सभा आहेत, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी पुरवून पुरवून बोलायला लागतं. त्याच्यामुळे आज पण जेवढा काही थोडा बहुत साठा होता तो आपल्यासमोर मांडला. मला असं वाटतं मी जे गोष्ट बोललेलो आहे याचा आपण जरूर विचार कराल अशी मला अपेक्षा आहे आणि तो आपण नक्की कराल. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना, कुठे आहेत उमेदवार सगळे? सगळे उमेदवार या, वरती या, याल का इथे? व्यासपीठ भक्कम आहे ना? कुठे आहेत? या. हॅलो सगळे, माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की येत्या 1 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे सर्व उमेदवार कल्याण डोंबिवलीचे यांना आपण प्रचंड 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 मतांनी विजयी करावं. आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचा विचार करून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपण मतदान करावं अशी मी आपणास नम्र विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.